कोल्हापूर शहरातील नवी महादेव गल्ली परिसरातील योगेश दिगंबर मराठे यांची नवी काळ्या रंगाची बजाज पल्सर कंपनीची मोटरसायकल काल मध्यरात्री चोरी गेल्याची घटना बेलदारवाड्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। 5 महिन्यांपूर्वी योगेश मराठे यांनी 1,05,000 किमतीची नवी मोटरसायकल खरेदी केली होती। काल रात्री मित्रांबरोबर मोटरसायकल क्रमांक GJ05FT9028 ने बाहेर जेवणासाठी गेले होते। रात्री जेवणानंतर घरी 1:30 आल्यानंतर 1:34 दरम्यान अवघ्या काही मिनिटातच मोटरसायकल चोरीला गेली। दरम्यान दोन चोरटे 20 ते 25 वर्षांचे तरुण दिसून येत आहेत। सदर मोटरसायकल नव्या टेक्नॉलॉजीची होती। सराईत चोर असल्याने टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करून किंवा बनावट चावी तयार करून अलगदपणे मोटरसायकल लंपास केल्याची घटना घडली आहे। या संदर्भात योगेश मराठे यांनी नवापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली व चोरट्याचा शोध घेण्यास मोहीम सुरू केली आहे। लॉकडाऊन काळात बऱ्याच युवकांना रोजगार नसल्याने चोरीच्या घटना वाढत आहेत। या संदर्भात पोलिसांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे। काही दिवसांनी हिवाळा सुरू होईल। थंडीचा फायदा घेत शहरात चोरीच्या घटना वाढतात, त्यामुळे रात्रीच्या दरम्यान शहरातील पेट्रोलिंग वाढवण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।